आम आदमी पार्टी द्वारा कपिलविज से मधावी हाउस के पास ज्योति प्राइमरी स्कूल के पीछे 28 बी गाड़गी नगर रमना मारुति रोड को जोड़ा। बिना कानूनी नोटिस दिए इस बिजली कनेक्शन को काट दिया गया। बिजली का उपभोग करने वाले गृह स्वामी 2500 रुपए प्रति तिहाई का भुगतान करने को तैयार थे, लेकिन MSEDCL ने बिजली काट दी। लॉकडाउन ने लोगों के व्यवसाय को बाधित किया है। कोरोना काल के दौरान लोगों की आर्थिक स्थिति बहुत विकट है। राज्य सरकार लोगों से जबरन बिजली बिल वसूल रही है। राज्य सरकार कोरोना अवधि के दौरान असंवेदनशील प्रतीत हो रही है। अब जबकि तालाबंदी वापस नागपुर में है, लोग ऐसी स्थिति में भुगतान करने में असमर्थ है। आज आम्हाला इथे आम्ही याच्यासाठी सर्वजण जमलेलो आहे, कारण की आम्हाला माहित झालं गाडगे बाबा जो नगर आहे हा, इथे राकेश बोराडे यांच्या घरी वीज कापलेली गेली होती। आणि आम आदमी पार्टीत जसं दिल्लीतर्फे प्रत्येकाच्या घरी वीज बिल जोडणं सुरू होतं, तसंच नागपूरचे व्हॉलेंटियर वीज बिल जोडायला आले इथे। आणि आज आमच्या इथे आमचे वाघसाहेब यांनी आम्हाला इथे वीज जोडून दिली। आणि आम आदमी पार्टीच्या व्हॉलेंटियरमुळे आणि कार्यकर्त्यांमुळे आज राकेशभाऊ उराडे यांच्या घरी इथे वीज आलेली आहे। आम आदमी पार्टीने पूर्ण तयारी केली आहे, लोकांवर केसही बसले तरी चालेल, प्रत्येक कोणतीही भूमिका घ्यायला तयार आहे आम आदमी पार्टी। आम आदमी लोकांसाठी म्हणजे साधारण जे मध्यमवर्गीय लोक जे वीज बिल भरू देत नाही, या गव्हर्नमेंटला लाज वाटायला पाहिजे, या नितीन राऊतला लाज वाटायला पाहिजे, कारण की लॉकडाऊन आहे, लॉकडाऊनमध्ये दुकानं बंद आहे, दुकानं बंद असल्यावर ते त्यांना किरायाचे स्वतःचे वांदे आहे आणि त्यांना लाईट बिल भरायला लावतात। जेवढा भर उन्हाळ्यात त्यांच्या घरी म्हणजे लाईट बिल कापायला येतात, त्यांना स्वतःला लाज वाटायला पाहिजे। हेच ते नितीन राऊतच्या घरी स्वतः हे वीज बिल कापून त्याला उन्हाळ्यात ठेवावं म्हणजे त्याला समजेल का लाईट बिल म्हणजे होतं का। बरं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की ज्या लोकांचे वीज बिल थकीत आहे त्या लोकांचे वीज बिल कनेक्शन कापलं जाणार नाही। इतकी घोषणा केल्यानंतरही, सदनात घोषणा केल्यानंतरही ती सरकार खोटी ठरत आहे आणि वीज बिल कनेक्शन लोकांच्या घरचे कापत आहे। तर हेच वीज बिल कनेक्शन जे कापत आहे ते वीज बिल कनेक्शन आम आदमी पार्टी जोडून देत आहे। याच अभियानाअंतर्गत आम्हाला राकेश उराडे यांचा गाडगे बाबा नगरमधून फोन आला होता। त्यांनी सांगितलं की आमचे थकवीत असल्यानंतरही आमच्या घरची वीज बिल कापण्यात आलेली आहे, तर आपण त्वरित येऊन जोडून द्यावी। ज्याप्रमाणे आम आदमी पार्टी ही जनतेच्या सेवेची नेहमी असते, त्याचप्रमाणे आम आदमी पार्टी इथे आली आणि त्यांनी हे वीज बिल कनेक्शन जोडून दिले। तर हा जो बळजबरीचा प्रकार गव्हर्नमेंटचा चालू आहे, हा प्रकार त्यांनी त्वरित बंद करावा, अन्यथा आम आदमी पार्टी ज्या ज्या लोकांचे वीज बिल कनेक्शन कापण्यात येईल त्या लोकांचे वीज बिल कनेक्शन जोडून देईल। धन्यवाद।